विल्लोली गट नंबर 165 मधील लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झालाय. विल्लोळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याने स्थानिकांनी वनविभागाला कळविले होते. त्यानुसार परवा दलोत वामन चव्हाण यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झालाय. बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी वनाधिकारी ऋषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, अशोक खांजोडे, पांडू भोये हे प्रयत्न करत होते. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा बिबट्या सुमारे 4 वर्षाचा असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान विल्लोळी गावासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने सायंकाळी येथील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. शेतातही जाण्यात त्यांची हिंमत होत नव्हती. दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याने आता नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. जागर जनसंसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.